नमस्कार, कुक विथ जयूमध्ये मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बेसन पिठाचे मऊ लुसलुशीत असे तोंडात लगेच विरघळणारे आणि टाळ्याला अजिबात न चिकटणारे असे बेसनाचे लाडू बनवणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी लाडूचं टेक्स्चर बघू शकता, अगदी छान गोल गरगरीत असा लाडू तयार झालाय आणि तो तोडून देखील दाखवते। तर आत देखील अगदी मस्त असं छानसं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम दाणेदार हा लाडू तयार झालेला आहे। तर अशा परफेक्ट लाडवाच्या रेसिपीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू। बेसन लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी 500 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 कप पिठी साखर घ्यायची आहे, वजनी प्रमाण 400 ग्रॅम असेल। आता हे दाणेदार लाडू बनवण्यासाठी मी या ठिकाणी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। 1 मोठा चमचा आपल्याला 0 नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे आणि तुपाचं परफेक्ट प्रमाण म्हणाल तर या ठिकाणी आपण 1 कप तूप घ्यायचं आहे। तर तूप मात्र पूर्ण अगदी पातळ न करता जे काही त्याचं रवा टेक्स्चर असतं त्याच्या सकट आपल्याला तूप घ्यायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता आपण कृतीला सुरुवात करू। तर बेसन भाजण्यासाठी एखादी जाड बुडाची कढई घ्यायची आणि ती शक्यतो पसरटच घ्यावी। त्यानंतर सुरुवातीला आपण हे जे 1 वाटी तूप घेतलेलं होतं ते सर्व आपण कढईमध्ये घालून घेऊ। तूप अगदी हलकंच गरम करायचं आहे, खूप जास्त तूप आपल्याला गरम नाही करून घ्यायचं। गॅसची फ्लेम देखील अगदी स्लोवरती ठेवायची आहे आणि तूप हलकं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे 1/2 किलो संपूर्ण बेसन आपण घालून घ्यायचं आहे। त्यासाठी शक्यतो मोठ्या कढईचाच वापर करा, म्हणजे एकत्रच तुम्हाला सर्व पीठ बरोबर अंदाजे व्यवस्थित भाजता येईल। आता बेसन पीठ भाजताना सगळ्यात महत्त्वाची टिप अशी आहे की गॅसची फ्लेम एकदमच मंद ठेवायची आणि त्यानंतर सतत याप्रमाणे चमच्याने वर खाली करतच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। तुम्ही कुठेही चमचा जर हलवायचा थांबवला तर हे पीठ एका बाजूने करपू शकतं। तर हे बघा, या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत। तुम्हाला अजून देखील यामध्ये पिठाच्या थोड्याशा गाठी दिसत असतील, पण हळूहळू जसजसं बेसन भाजत जाईल तसतसं या गाठी देखील आपोआप मोडत जातील आणि बेसन पिठाचं अगदी एकसारखं असं टेक्स्चर येईल। तर हे बघा, कंटिन्युअसली मी चमचाचा वापर करून एक व्यवस्थित हलवूनच हे पीठ भाजून घेते। आता अंदाजे 15 मिनटं झालेली आहेत। थोडंसं किंचितसं तुम्हाला कलर देखील बदललेला दिसेल बेसनाचा। आता या स्टेजला मी यामध्ये अजून 1 चमचाभर तूप घातलेला आहे, म्हणजे सुरुवातीला आपण 1 वाटी तूप वापरलं आहे आणि त्यानंतर 15 मिनटांनी बेसन भाजल्यानंतर पुन्हा 1 चमचाभर तूप मी घातलेलं आहे। आता जसजसं हे बेसन भाजत जाईल तस तसं हळूहळू हे पीठ तूप देखील सोडायला जाईल। तर हे बघा, तुम्ही बघू शकता आपण मगाशी जे टेक्स्चर होतं बेसनाचं त्यापेक्षा हे खूपच आता पातळ झालेलं आहे आणि सर्व गाठी पिठातल्या मोडलेल्या आहेत आणि अगदी एकसारखं असं टेक्स्चर आलेलं आहे। आता हे पीठ अंदाजे 60-70% व्यवस्थित भाजलेलं आहे, पण अजून 100% नाही भाजलं। अजून पुढची 10 मिनटं तरी आपल्याला हे पीठ भाजावं लागणार आहे आणि सतत याप्रमाणे खालीवर करूनच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। आता जवळपास पीठ भाजून मला 20-22 मिनटं झालेली आहेत। हे पीठ मला अजून थोडंसं कोरडं वाटतं आहे, तर या स्टेजला मी अजून 1 चमचाभर तूप घालते आहे। म्हणजे टोटल जर आपण तुपाचं प्रमाण बघितलं तर सुरुवातीला 1 वाटी घातलं होतं आणि त्यानंतर 2 चमचे तूप घातलेलं आहे। जर वजनी प्रमाण म्हणाल तर अंदाजे 200 ग्रॅम आपण तूप वापरलेलं आहे। तर हे बघा, मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। पिठाचा रंग देखील तुम्हाला अगदी छान बदललेला दिसतो आहे, पण तरी देखील अजून हे पीठ पूर्णपणे भाजलेलं नाही आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये 1 मोठा चमचाभर बारीक रवा घालायचा आहे। बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा ते बेसनाचे लाडू बनवतात तेव्हा ते टाळ्याला चिकटल्यासारखे होतात, तर अशा प्रकारे 1/2 किलोसाठी बेसन पिठासाठी जर आपण 1 चमचाभर जर बारीक रवा वापरला तर अगदी दाणेदार असे छान लाडू तयार होतील आणि ते टाळ्याला अजिबात चिकटणार देखील नाहीत। तर हे बघा, आता मस्त असं पीठ सुंदर भाजून झालेलं आहे, हलका त्याला ब्राऊन कलर आलेला आहे। आता या स्टेजला आपण 2-3 चमचे पाण्याचा या प्रकारे हबका या पिठामध्ये मारायचा आहे आणि सर्व पीठ चमचाच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे। तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला आत्ताच हे किती रवा टेक्स्चर दिसतं आहे।
कारण रवा आणि हे जे बेसन आहे ते पाणी टाकल्यामुळे अगदी छान फुलून येतं आणि आपल्या लाडवाला देखील जे दाणेदार टेक्स्चर हवं आहे ते याच स्टेपमुळे येतं। आता पाणी घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही पाण्याचा ओलावा किंवा मॉइश्चर असेल ते पिठातून पूर्णपणे निघून जाईल। तर तुम्ही कलर बघू शकता, अगदी परफेक्ट असं पीठ भाजून झालं आहे आपल्याला। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका परातीमध्ये हे पीठ आपण काढून घेणार आहोत। तुम्ही टेक्स्चर बघू शकता, इतपतच पातळ आपल्याला पीठ ठेवायचं आहे। पीठ परातीमध्ये अगदी छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला। सध्या परातीमध्ये काढल्यानंतर तुम्हाला ते हलकं पातळ वाटेल, परंतु जसजसं हे पीठ थंड होत जाईल तसतसं याला अजून घट्ट असं टेक्स्चर येत जाईल। हे पीठ आपल्याला अगदी पूर्णपणे थंडच करून घ्यायचं आहे। जवळपास 1 ते 1.5 तास लागणार आहे हे पीठ पूर्णपणे थंड व्हायला। तर हे बघा, अंदाजे तासभर झालेलं आहे मी पंख्याखाली ठेवलं होतं हे पीठ। तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, मगासपेक्षा बऱ्यापैकी हे पीठ घट्ट आलेलं आहे। आता यामध्ये आपण पिठीसाखर घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी 2 कप पिठीसाखर घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण यामधली अर्धीच पिठीसाखर पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे यामध्ये मी 1/2 चमचा वेलची पूड देखील घालणार आहे। तुम्हाला जर बेसनाच्या लाडूमध्ये वेलचीचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। आता ही पिठीसाखर या पिठामध्ये हाताच्या सहाय्याने अगदी छान एकजीव करून घ्यायची आहे। पिठीसाखर शक्यतो चाळून घ्यावी, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही गाठी असता कामा नयेत। तर हे बघा, पुन्हा ही उरलेली जी सर्व पिठीसाखर आहे ती देखील पिठामध्ये घालून घेतली आहे आणि पुन्हा आपण हे सर्व मिश्रण अगदी छान एकजीव करायचं आहे। पिठीसाखर पिठामध्ये घालण्याची सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे ती म्हणजे हे जे बेसन पीठ आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पिठीसाखर घालायची आहे। जर तुम्ही पीठ जरा जरी गरम असताना पिठीसाखर घातली तर साखर विरघळू शकते आणि हे संपूर्ण मिश्रण पातळ होऊ शकतं। आता लगेचच आपण लाडू वळवायला सुरुवात करू। तर हे बघा, या ठिकाणी अगदी मऊसूत पीठ आहे त्यामुळे लगेचच लाडू वळला जातोय। मी वरती डेकोरेशनसाठी पिस्ता आणि बदामाचे काप लावतीये, तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही ड्रायफ्रूट लावू शकता। हे बघा, मस्त गोल गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे। आता याच प्रकारे सर्व लाडू मी वळून घेणार आहे। तर आजच्या या 1/2 किलो बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये अंदाजे 30 मीडियम साईजचे लाडू अगदी आरामात तयार होतात। तुम्ही आता याचं टेक्स्चर बघू शकता, खूपच छान सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू पिठूळ न होता अगदी दाणेदार तयार होतात कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे। हे बघा, एक लाडू देखील आपण बघूयात आता तोडून। खूपच छान असं याच्या आतमध्ये टेक्स्चर आलेलं आहे आणि तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे लाडवामध्ये। तर तुम्ही देखील याप्रकारे बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ जयू चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।